नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि ही जी ज्वारी आहे, ज्वारीची पेरणी 11 डिसेंबर या दिवशी झालेली आहे। अवकाळी पावसाच्या नंतर पेरणी केलेली आहे आणि आता हाईट जर पाहिली तर जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे आणि ही जी पूर्ण ज्वारी आहे, ज्वारी पूर्ण कोरडवाहू जमिनीवरती आहे। जमीन जर आपण पाहिली तर भारी जमीन आहे आणि भारी जमीन असल्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे। तसं पाहिलं तर ज्वारीसाठी पाण्याची जी आवश्यकता असते ती कमी असते, परंतु उशिरा ज्वारी पेरणी केल्यामुळे पाण्याची आवश्यकता भासणार आहे। रब्बी ज्वारीसाठी जो काही पेरणीचा कालावधी असतो तो 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत असतो। तर या कालावधीमध्ये जर पेरणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते। आणि रब्बी ज्वारीसाठी पाण्याचे व्यवस्थापन जर पाहिले तर पेरणीनंतर 30 ते 35 दिवसानं पहिले पाणी द्यायचे आहे, त्यानंतर दुसरं पाणी जे आहे ते ज्वारी जेव्हा पोटरी देते अशा वेळेस आपल्याला दुसरे पाणी द्यायचे आहे, म्हणजे जवळपास 55 ते 60 दिवसानंतर दुसरे पाणी द्यायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्वारी या पिकाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।